बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागात मागील 4 दिवसांपासून अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. भर उन्हाळ्यात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं नदी नाल्यांना पूर येतोय. बुलढाणा तालुक्यातील धाडजवळील बाणगंगा नदीला मोठा पूर आला असून नदीच्या प्रवाहात जनावरं देखील वाहून गेली आहेत. डौलखेड येथे वीज पडून एका बैलाचा मृत्यू देखील झालाय. चिखली तालुक्यातही पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे, त्यामुळे उरल्या सुरल्या शेतीपिकांची मोठी दानादान उडाली आहे. बुलढाणा तालुक्यातील धाड येथे सततच्या अवकाळी पावसामुळं बाणगंगा नदीतून पूरसदृश्य प्रवाह वाहत आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील विद्युत तारा तुटल्यामुळं वीज पुरवठा खंडित झालाय. जवळपास 3 तासांपेक्षा अधिक वेळ मुसळधार पावसामुळं बाणगंगा नदीत पूरसदृश्य पाणी वाहत आहे. जिल्हा नैसर्गिक आपत्ती कक्षाच्या माहितीनुसार नांदुरा तालुक्याच्या डोलखेड येथील अनिल विजयसिंह जाधव यांच्या बैलावर वीज पडून मृत्यू झालाय. आता ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे नद्या नाल्यांना पूर येत असल्यानं शेतकऱ्यांची चांगलीच दानादान उडली आहे.